आज मी तुम्हाला टोमॅटोची पातळ चटणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. टोमॅटोची ही चटणी 8 दिवसापर्यंत फ्रीजच्या बाहेर टिकते. तुम्ही ही चटणी भजे, पकोडे, वडे, चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. टोमॅटोची ही पहाडी स्टाईल चटणी चवीला एकदम चटकदार अशी बनते. चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 अशा लाल पिकलेल्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत. ह्या चटणीमध्ये सिमला मिरची आणि साधी मिरची अशा 2 ते 3 प्रकारच्या मिरच्या वापरणार आहे. सिमला मिरची पिकल्यानंतर त्या अशा चांगल्या लाल झालेल्या आहेत, एकदम मऊ अशा ह्या सिमला मिरची आहेत. त्यासोबतच इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 लिंबू घेतलेला आहे. आपल्याला फक्त 1/2 लिंबाचा रस वापरायचा आहे. वाटीभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व शेंदे मीठ घेतलेलं आहे. ह्या चटणीमध्ये आपल्याला फक्त शेंदे मीठच वापरायचं आहे. 1/2 चमचा हळद लागणार आहे. फोडणीसाठी इथे मी तिळाचं तेल घेतलेलं आहे, मोहरी, 1 चमचा साखर, 12 ते 15 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत व 1/2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. इथे चवीला तिखट असलेल्या हिरव्या गावरान मिरच्या घेतलेल्या आहेत 4, आणि ह्या चवीला थोड्याशा कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या व 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या प्रत्येक मिरचीची चव ही स्वतःची अशी वेगळी असते, त्यामुळे तुम्ही ह्या चटणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मिरच्या टाकू शकता. आता आपल्याला ह्या सिमला मिरची टमाट्या गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. गॅसवरती इथे मी एक जाळी ठेवलेली आहे व सिमला मिरची आणि टमाटे आपल्याला वांगे भाजतो भरीत बनवण्यासाठी त्या पद्धतीने भाजायचे आहेत. ह्याला तुम्ही तेल लावलं तरी चालतं किंवा तेल नाही लावलं तरीही चालतं. अगदी ह्या पद्धतीने पूर्ण वरची साल काळी पडेल व वेगळी निघेल अशा पद्धतीने टोमॅटो व सिमला मिरची भाजून घ्या. सर्व 3 टोमॅटो आणि 2 सिमला मिरची भाजून तयार आहेत. थंड झाल्यानंतर आता आपल्याला याची साल काढायची आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम सहज अशा पद्धतीने ह्याची साल निघत आहे. पूर्ण साल अशी खरवडून काढू नका. सालीचा जो भाग खूप काळा काळा पडलेला आहे तोच काढा, म्हणजे एक स्मोकी फ्लेवरची ही चटणी तयार होईल. ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून देखील खाऊ शकता. इडली, डोसा, मेदूवडा अशा वेगवेगळ्या पदार्थासोबत देखील तुम्ही ही चटणी खाऊ शकता. सर्व टोमॅटो सिमला मिरची साल मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. एका ग्राइंडर जारमध्ये सिमला मिरची, टोमॅटो टाका, साखर टाका 1 चमचा, हिरव्या मिरच्या 5 ते 6, लसूण व अद्रक टाका, 1/2 वाटी कोथिंबीर टाका व थोडीशी कोथिंबीर ह्या चटणीला तडका दिल्यानंतर आपल्याला त्यात मिसळायची आहे त्यासाठी ठेवा. चवीनुसार शेंदे मीठ टाका. ह्या चटणीमध्ये शेंदे मीठ वापरल्यामुळे चटणीला खूप चांगली चव येते व ही चटणी जास्त दिवस टिकते. फ्रीजमध्ये तुम्ही ही चटणी 15 दिवसापर्यंत टिकवू शकता व फ्रीजच्या बाहेर 8 दिवसापर्यंत ही चटणी टिकवू शकता. 1/2 चमचा हळद. आता हे सर्व आपल्याला मिक्सरवरती एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटते वेळेस याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही. इथे तुम्ही बघू शकता सर्व चटणी अशा पद्धतीने एकदम बारीक अशी वाटून तयार आहे. ह्या चटणीला रंग देखील खूपच छान आलेला आहे. आता ह्या चटणीमध्ये शेंदे मीठचं प्रमाण चेक करा व कमी वाटत असेल तर थोडंसं शेंदे मीठ अजून टाका. इथे मी थोडंसं शेंदे मीठ अजून टाकत आहे. मिक्स करा. कोथिंबीर टाका. एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्या. ह्या चटणीला फोडणी देण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल किंवा शेंगादाण्याचं तेल वापरू शकता. ह्याने ह्या चटणीला खूपच चांगली अशी चव येते. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडल्यानंतर
हा मोहरी आणि तेलाचा तडका ह्या वाटून घेतलेल्या चटणीवरती टाका. आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे. पण ह्या चटणीला अजून चटकदार आणि एकदम मस्त चटपटीत बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा. लिंबाचा रस मिसळल्यामुळे चटणी तर जास्त दिवस टिकतेच, पण ती खायला देखील मस्त खूपच चवदार खट्टी मिठी अशी लागते. लिंबू तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये लिंबू न मिसळता देखील ही चटणी खाऊ शकता. पण इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळत आहे. चटणीची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा.